नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे 10 ऑक्टोबर 2020 रोजीच्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आणि त्यांचे उत्तरे. प्रश्न पहिला, हॉवर्ड बिझनेस स्कूलचे नवीन डीन कोण बनले? याचं उत्तर आहे, हॉवर्ड बिझनेस स्कूलचे नवीन डीन हे श्रीकांत दातार हे बनले. प्रश्न दुसरा, यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार 2020 कधी जाहीर होणार आहे? याचं उत्तर आहे, यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार 2020 हा वर्ल्ड फूड प्रोग्राममध्ये जाहीर करण्यात येणार आहे. प्रश्न तिसरा, रेडिओ लहरी रिकाम जागाची यशस्वी चाचणी करण्यात आली. याचं उत्तर आहे, रेडिओ लहरी रुद्रम 1 ची यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली. प्रश्न चौथा, डीआरडीओ म्हणजे काय? याचं उत्तर आहे, डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, अर्थातच डीआरडीओ होय. प्रश्न पाचवा, अमेरिकन कवयित्री रिकामी जागा यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. याचं उत्तर आहे, अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. प्रश्न सहावा, फ्रान्समध्ये कधी मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली? याचं उत्तर आहे, फ्रान्समध्ये सन 1981 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली. प्रश्न सातवा, युगांडा देशाला युके पासून कधी स्वातंत्र्य मिळाले? याचं उत्तर, युगांडा देशाला युके पासून सन 1932 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. प्रश्न आठवा, भारतात स्क्वाड्रन वायुदलाचे प्रमुख कोण होते? भारतात स्क्वाड्रन वायुदलाचे प्रमुख सुब्रत मुखर्जी हे होते. प्रश्न नववा, भारतीय वायुदलाचा कितवा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला आहे? याचं उत्तर, भारतीय वायुदलाचा नुकताच 88वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. प्रश्न दहावा, फोर्ब्सच्या 2020 यादीत सर्वाधिक श्रीमंत यादीत भारतातील कोणाचा प्रथम क्रमांक लागतो? याचं उत्तर, मुकेश अंबानी. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुकेश अंबानी यांचा फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक श्रीमंत यादीत भारतातील प्रथम क्रमांक लागतो. प्रश्न अकरावा, मुकेश अंबानी यांच्याकडे किती संपत्ती आहे? याचं उत्तर आहे, 88.7 अब्ज डॉलर. इतकी संपत्ती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. प्रश्न बारावा, जागतिक मृत्यूदंड निषेध दिन कधी असतो? याचं उत्तर आहे, जागतिक मृत्यूदंड निषेध दिन हा दरवर्षी 10 ऑक्टोबर या दिवशी असतो. प्रश्न तेरावा, राष्ट्रीय टपाल दिन कधी असतो? याचं उत्तर आहे, दरवर्षी 10 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय टपाल दिन हा असतो. प्रश्न चौदावा, भारताचे 29वे सरन्यायाधीश कोण होते? याचं उत्तर आहे, भारताचे 29वे सरन्यायाधीश आदर्श सेन आनंद हे होते. प्रश्न अठरावा, सॉरी, प्रश्न पंधरावा आणि शेवटचा, 18व्या ऑलिम्पिकची सुरुवात कुठे झाली? 18व्या ऑलिम्पिकची सुरुवात जपान येथील टोकियो या येथे झाली. सन 1964 मध्ये 18व्या ऑलिम्पिकची सुरुवात झाली. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, आणि त्यासोबतच बाजूच्या असलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.